students, this is the 10th part of our 4th proof, The Lost Child, and it is written by Mulk Raj Anand. So open your books, page number 28. On this page number, second paragraph, a man stood holding a pole. From this line we are going to start today. तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषांतर आहे पेज नंबर 28 वरती दुसरा पॅराग्राफ, इथून आपण सुरुवात करणार आहोत. लिसन केअरफुली, काळजीपूर्वक ऐका. अ मॅन स्टूड होल्डिंग अ पोल विथ येलो, रेड, ग्रीन अँड पर्पल बलून्स फ्लाइंग फ्रॉम इट. आता त्या ठिकाणी त्याने बघितलं, त्या मुलाने बघितलं की एक व्यक्ती आहे ज्याने एक खांब पकडलेला आहे, ज्याला या खांबाला येलो म्हणजेच पिवळ्या रंगाचे, रेड लाल रंगाचे, ग्रीन हिरव्या रंगाचे, पर्पल जांभळ्या रंगाचे जे बलून्स आहेत, जे फुगे आहेत, ते लटकलेले आहेत आणि तिथं त्या खांबाला लटकून ते वरती उडत आहे. द चाइल्ड वॉज सिंपली कॅरीड अवे बाय द रेनबो ग्लोरी. आता रेनबो म्हणजेच काय? इंद्रधनुष्य, आणि ग्लोरी म्हणजेच वैभव. रेनबो ग्लोरी ऑफ देअर सिल्कन. आता सिल्कन म्हणजे काय? सिल्कन म्हणजे गुडगुडीत व चमकदार. सिल्कन कलर्स. तर त्या मुलाने बघितलं की त्या ठिकाणी जे फुगे आहेत, जे बलून्स आहेत, ते अत्यंत गुळगुळीत आहेत, चमकदार आहेत, आणि इंद्रधनुष्याचे जसे 7 रंग हे अत्यंत वैभवशाली आकाशामध्ये दिसतात, अशा प्रकारचं वैभव त्या फुग्यांमध्ये, त्या बलून्समध्ये याला दिसत होत. ही वॉज पोजेस्ड बाय अँड ओव्हरवेल्मिंग. ओव्हरवेल्मिंग डिझायर. डिझायर म्हणजे काय? इच्छा. इच्छा टू पोजेस. म्हणजेच जवळ असणे. टू पोजेस देम ऑल. आता त्या फुग्यांना, त्या रंगीत फुग्यांना बघता बरोबर या मुलाची इच्छा अशी झाली, तो त्या फुलांकडे अत्यंत भारावला, मोहित झाला, आणि त्याच्या मनात अशी इच्छा झाली की ते सर्व फुलं आपल्या जवळ असावे, आपल्या मालकीचे असावे. बट ही वेल न्यू हिज पेरेंट्स वुड नेव्हर बाय हिम द बलून्स बिकॉज दे वुड से ही वॉज टू ओल्ड टू पे विथ सच टॉयज. पण त्याला माहिती होतं की त्याचे आई वडील ते त्याच्याकरता ते फुगे, ते बलून्स विकत घेणार नाही, कारण त्याचे आई वडील त्याला म्हणतील की आता तू काही लहान राहिलेला नाही, तुला फुगे आणून देऊ म्हणून, तू आता मोठा झालेला आहेस. सो ही वॉक फर्दर. आणि म्हणून तो फर्दर म्हणजे पुढे चालायला निघाला. अ जगलर. जगलर म्हणजे काय? जादूची किंवा हात चलाकीचे प्रयोग करणारा
A juggler stood playing a flute. आता फ्लूट याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो बासरी. परंतु आपल्याला त्याचा अर्थ काय घ्यायचा आहे? तर बीम. आपल्याला हा अर्थ घ्यायचा आहे बीम, फ्लूट. A juggler stood playing a flute to a snake which coiled. आता कॉइल म्हणजे काय करणे? वेटोळे घालून असणे. कॉइल इटसेल्फ इन अ बास्केट. तर एक जादूगर होता, एक हातचलाखी करणारा व्यक्ती होता, ज्याच्याजवळ एक बास्केट होती. त्या बास्केटमध्ये त्याने वेटोळे करून गोल गोल करून एक साप ठेवलेला होता आणि त्या सापाच्या दिशेने तो एक बीन वाजवत होता. इट्स हेड रेस्ड इन टू अ ग्रेसफुल. ग्रेसफुल म्हणजे काय? आकर्षक. So students, in this way, this part ends here. Have a good day to all of you. Thank you very much.